अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। औरंगाबाद येथे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात दादागिरी करणे, चाकूचा धाक दाखवून लुटणे, चालू गाड्या थांबवणे अशा अनेक गैरप्रकार करत असणाऱ्या एका मातेफिरूला बेगमपुरा पोलीस व माणुसकी समूहाच्या वतीने पुणे येथील मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। त्याला क्रांती चौक पोलिसांनी समज दिली होती, तरी देखील न समजल्याने त्याला बेगमपुरा पोलिसांच्या मदतीने अखेर हातात बेड्या ठोकल्या। माणुसकी समूहाच्या टीमने घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथून त्याला कोर्टात हजर करून कोर्ट ऑर्डर घेऊन येरवडा येथे रवानगी करत असताना 108 रुग्णवाहिकेमध्ये समाजसेवक सुमित पंडित व पोलीस बंदोबस्त असताना देखील त्याने चालू ॲम्ब्युलन्समध्ये रात्री अचानक उठून समाजसेवक सुमित पंडित यांचा गळा दाबून मारहाण केली व पोलिसांना देखील मारहाण केली। वाहनाच्या काचा फोडल्या। तब्बल 2 तास मनोरुग्ण पोलीस व समाजसेवक यांच्याशी हुज्जत घालून हल्ला करत होता। अखेर बेगमपुरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत पोद्दार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील सुपा पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून पोलीस कुवत बोलवण्यात आले व त्याला दोरीने हातपाय बांधून पुणे येथील येरवाडा कारागृह मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले। त्याने जो मनोरुग्ण घेऊन चाललो होतो येरवडा मेंटल हॉस्पिटलला, तो आम्ही पहिले सांगितलं होतं की एवढा बॉडी बिल्डर आहे, त्याने ॲम्ब्युलन्स फोडलेली आहे 108 आणि आमचे सगळे जे 3 पोलीस कर्मचारी त्यांना देखील मारहाण केलेली आहे। बघा, तुम्ही इथे बघू शकता, त्याने मला पण नळीला घोट देऊन मारण्याचा प्रयत्न केला आहे। आता आम्ही सुपा पोलीस स्टेशनची मदत इथे मागितलेली आहे।
आणि सदरील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करून शिवीगाळ करून इथं रोडवरती पूर्ण गाड्या अडवून काचा फोडून दगड फोडून खूप भयानक प्रकारचा हा मनोरुग्ण आहे. याला आता आम्ही सुपा पोलिसांच्या मदतीने एरवड मेंटल हॉस्पिटलला घेऊन चाललेलो आहे. आम्हाला जी तात्काळ मदत केली सुपा येथील पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांनी, कारण की त्यांना ऐकणारा नव्हता. इथे सर्व आम्ही जे चार कर्मचारी आलेलो आहोत त्यांनाही त्याने मारहाण केली. मित्रांनो, मनोरुग्णांसोबत काम करणं एवढं सोपं नाही आहे. तुम्ही बघू शकता त्याने किती मारहाण केली. मारहाणच नाही, आमचे दोन मोबाईल देखील फोडले. 2500 रुपयाचे जे हेडफोन होते त्याने ते हेडफोनसुद्धा फोडले. आणि कोर्टाचा जो आदेश होता माननीय उच्च न्यायालयाचा, तो आदेश फाडण्याचा देखील तो प्रयत्न करीत होता. खूप भयानक प्रकार आहे. त्याला आता बेड्या ठोकून आम्ही त्याच 108 ॲम्ब्युलन्समध्ये टाकलेले आम्ही आता एरवड्याला रवाना होतोय. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.